नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इन टू द वाईल्ड या किरण पुरंदरे यांनी लिहिलेल्या लेसनचं ट्रान्सलेशन पाहणार आहोत किरण पुरंदरे हे वाईल्डलाईफ एक्सपर्ट आणि बर्ड वॉचर आहेत चारशे दिवस त्यांनी उंबर त्यांनी नागझिराच्या जंगल्समधून जो अभ्यास केला तो सखा नागझिरा या पुस्तकातून त्यांनी मांडला आहे हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आहे त्याचप्रमाणे निसर्ग वेद ऑर्गनायझेशनची त्यांनी स्थापना केली आहे म्हणजे एकूणच पक्षांचा स्टडी आणि वन्यजीवांवर प्रेम करणारे असे जंगलावर प्रेम करणारे असे हे किरण पुरंदरे असे हे व्यक्तिमत्व आहे आता पार्ट वनकडे आपण जाऊया पार्ट वनमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे मी तुम्हाला हे पॅरेग्राफ वाचून दाखवते ॲज द नेम सजेस्ट द एक्सेप्ट द इज अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ द रायटर वेअर किरण पुरंदरे द सॉलिटरी ट्रॅव्हलर इज कंप्लिटली लॉस्ड इन द जंगल्स ऑफ उंबर झरा जंगलामध्ये ते एकदा वाट चुकले आणि ते सॉलिटरी ट्रॅव्हलर होते एकटे प्रवास करत होते असं करत असताना अभ्यास करत असताना त्यांच्या काळोख पडल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण वाट चुकलो आणि त्यावेळेचा त्यांचा अनुभव किती भयानक होता तो त्यांनी कथित केलेला आहे ही नॅरेट्स हाव ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ डस्क अंधार पडत असताना त्यांना लक्षात आलं की आपण वाट चुकलो आहोत अँड टर्म ऑइल ही अंडर वेंड दे आफ्टर त्यानंतर त्यांच्या मनात उडालेला गोंधळ त्यांनी वर्णन केलेला आहे शाउटिंग फॉर हेल्प वूड लिटल लिन इन वाईल्डरनेस जर ओरडलं तर तिथे मदत करणारं कोणीच नव्हतं म्हणजे ते फक्तच ओर ओरडत राहिले असते कुणीही त्यांची मदत तिथे केली नसते ही ऑल्सो गिव्ज डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ हाव ही फाउंड इज वे टुवर्ड्स पिटसरी पिटसरीकडे जाण्याचा मार्ग त्यांना कसा सापडला याचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे पिटझरी या गावात ते राहिले होते आणि जंगलातून अभ्यास करून ते आता गावाच्या दिशेने निघणार होते आता आपण डिटेल डिस्क्रिप्शनकडे जाऊया मी अगदी रॅपिड रीडिंग करून तुम्हाला एक्स एक्सप्लेन करणार आहे मराठीमधून इंग्लिश व्हिडिओमध्ये आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे लॉस्ट इन द जंगल आता या पहिल्या पॅरेग्राफमध्ये बघा एज ऑफ उंबरझरा उंबरझराच्या जंगलामध्ये ते आ, आपला आपली वाट चुकले तिथे ते स्टडी करत होते त्यांनी पुढे दिलं आहे बघा ॲवी फॉन म्हणजे विशिष्ट प्रा प्रदेशातील पक्षी त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज याचा अभ्यास करत करत तो आनंद घेत पक्षी निरीक्षण करत ते या जंगलमधून निघाले होते आणि त्यानंतर त्यांनी काही झाडं दिलीत बघा टिकवूड मोहाटेज या सगळ्या झाडांचा सुगंध या त्यानंतर जंगल जंगल वाट तुडवत ते पुढे चालले होते एखाद्या फॉक्स सारखे आय वॉज अ लाईक फॉक्स फॉक्स असा ॲनिमल आहे जो एकटा हंटिंग करतो तसं मी एकटा चाललो होतो हा अनुभव अतिशय भयानक आहे आपण विचार सुद्धा शकत नाही की एकटं आणि जंगलातून जाणं आणि ते सुद्धा अशा भरगच्च जंगलातून आणि अशा जंगलातून जिथे मोठमोठे प्राणी आहेत तर असे हे एकटे निघाले होते इतक्यात त्यांना आवाज ऐकू आला कॅक कॅक तो कॅक कॅक साऊंड कुणाचा होता तर लंगूर या प्राण्याचा होता मित्रांनो लंगूर ही माकडाची एक जात आहे आणि हे प्राणी एकमेकाला अलर्ट करतात ज्यावेळी त्यांना एखाद्या मोठा शिकारी प्राणी येतो आहे असे चाहूल लागते उदाहरणार्थ ये त्याला टायगर किंवा लेपर्ड येतो आहे अशी चाहूल लागली तेव्हा त्या लंगूरने आपल्या सगळ्या बाकीच्या लंगूर्सना अलर्ट केलं आणि म्हणून तो कॅक कॅक करतो आहे पुढे बघा हे काही वर्ड्स मी तुम्हाला सांगते पेट्रिफाईड म्हणजे घाबरलेले फाय फ्रायटन तिथे दिलं आहे बघा साईड मार्जिनमध्ये अफ म्हणजे जंगलातली ही पालत सुरू झाली कारण हे लंगूर जिक कडे तिकडे धावू लागले सैरा वैरा कारण काय तर त्यांना हा येतो येतोय हा हंटिंग ॲनिमल येतो आहे कुठला टायगर किंवा लेपड आसपास आहे अशी चाहूल लागली आणि म्हणून ते एकमेकाला सावध करत होते लेपड ऑफ जरा वज आउट ऑफ इट्स लेअर लेअर म्हणजे डेन गुहा गुहेतून हा लेपड बाहेर पडला आहे ही चाहूल लागताच लंगूर एकमेकाला सावध करू लागले चकचक हा छोट्या छोट्या लंगूरचा आवाज त्याने दाखवला आहे पुढे बघा त्यानंतर एक अँटीलॉप दिसला असे काही प्राणी त्याला आपल्या मार्गात दिस लागले काही अंतर कापून गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा प्रिडॅटर कुठेतरी निघून गेलेला आहे हा लेपट कुठेतरी दूर निघून गेला आहे आणि आता थोडंसं विष त्याला थोडासा दिलासा मिळाला की आता भीती नाही आणि तो पुढेच आपला मार्ग शोधू लागला पण वाट काही त्याला सापडे ना बराच वेळ आपली वाट शोधत शोधत या वाट ही पायवाटा छोट्या छोट्या पायवाटा तोडधवत तोडव तोडदवत गावाच्या दिशेने जायचा प्रयत्न या रायटरचा चालू होता एक क्षण त्याला असं वाटत होतं की मागे फिरावं पण मागे फिरेल तरीही त्याला वाट समजत नव्हती आणि पुढे जाईल तरीही समजत नव्हती पुढे बघा की त्याच्या आजूबाजूला काही टेकड्या होत्या काही डोंगर होते कुठली टेकडी कुठला डोंगर चढावा तर पिटझरीच्या दिशेने आपण जाऊ याचं कुठलंही त्याला डिरेक्शन मिळत नव्हती सनसेट होता अंधार पडत होता मग अशावेळी आपण आता काय करणार हे त्याला समजे ना तरीही धाडस करून एका टेकडीवर तो चढला आणि उतरल्यावर एक पायवाट मिळाली त्या दिशेने तो पुढे जाऊ लागला त्यानंतर काही वेळानंतर त्याला एक अस्वल आसपास आहे असं वाटलं कारण त्याला अस्वलाची विष्ठा दिसली आता हे अस्वल अन्नाच्या शोधात असेल तर तू लेखकसुद्धा त्या अस्वलाची शिकार होऊ शकतो ही एक भीती त्याला पुन्हा पुन्हा वाटत होती तरीसुद्धा धाडस करून तो पुढे पुढे जाऊ लागला आणि मग पन्नास स्टेप्स चालल्यानंतर आपण पुढच्या पॅरेग्राफकडे आलोय बघा सिल्वर लायनिंग असं म्हटलं आहे म्हणजे त्याच्या समोर एक आशेचा किरण तयार झाला तो म्हणजे त्याला बायसिकलचे मार्क्स दिसले सायकलचे मार्क्स त्याला एका पायवाटीवर दिसले निश्चितपणे ही पायवाट गावाकडे जाणारी आहे हे त्याला खात्री झाली दॅम बी अ विलेज नियर बाय ही रिॲशुअर्ड आय रिॲशर्ड माय सेल्फ मोर क्वेश्चन्स रिफ्रेस रिसर्फेस पुन्हा त्याच्या मनात वेगळं वादळ आलं कुठ किती अंतरावर गाव आहे आणि कुठच्या दिशेने आहे हे पण त्याला समजत नव्हतं तरीसुद्धा पुन्हा एक टेकडी दिसली त्यावर तो चढला आय क्ला क्लाईम वन मो ही लॉक अँड ट्राय टू लॉकेट द सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन कुठे मानवी वस्ती दिसते का हे मार्क्स शोधायचा तो प्रयत्न करत होता माय लेग्स व चॅमलिंग पाय तर थरथरू तर लागले मनाची अवस्था बघा ॲज आय रीच द टॉप ऑफ द हिल आय जम्प विथ जॉय ज्या टेकडीवर जेव्हा मी त्या टेकडीवर चढलो त्या क्षणी मला इतका आनंद झाला की जवळजवळ मी गावाच्या दिशेने चाललो आहे असं आता त्याला वाटू लागलं आय हर्ड द साऊंड्स ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर सगळ्यात महत्त्वाची खुणा त्याला कुठली मिळाली तर लाऊडस्पीकरचा आवाज आहे म्हणजे गाव जवळ आलेलं आहे इन अ जी फी आय रॅन डाऊन द हिल आणि तो ती टेकडी लगबगीने उतरला पुढे गेल्यानंतर मी आता पुढे जाते बघा ब्ल्यू पोल्स नील गायीच्या विष्टा त्याला दिसल्या म्हणजे नक्कीच हे गाव आहे त्यानंतर पुढे गेला तर त्याला लँटन्स ऑफ राजाराम भालावीज फार्म काही कंदील दिस कुठेतरी कंदील दिसला राजाराम भालावीजचं शेत आलेलं आहे त्यानंतर लाऊड स्पीकर्स इन्स्टॉल फॉर केशव भालावीज मॅरेज केशव वालावेच्या लग्नाचा लाऊडस्पीकर लागला म्हणजे खात्री ना आपण गावात आलेलो आहोत हा दिलासा त्याला मिळाला ही खात्री त्याला मिळाली ऑल वे क्लिअर साईट

stomachache, ache started again 8 to the full and then slump ऑन कॉल फ्रेश झाल्यावर तो थोडासा रेस्ट करू लागला पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर ते उंबरझराचं जंगल डोकावू लागलं लाईंग अ वेक लुकिंग ॲट द स्टार स्टड इट स्काय आय स्पोक टू माय सेल्फ मी स्वतःशीच बोलू लागलो डेस्टिल एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट इज इंट इट आर गुड लक आजही अशी जंगल्स आहेत जिथे आपण हरवून जाऊ शकतो हे आप म्हणजे आपण लकीच आहोत नाही का त्याला हा खूप छान आहे अनुभव असं वाटलं जितका भीतीदायक आहे जितका चित्तथरारक आहे तितकाच त्याला आनंद देणारा अशी ही त्याची जंगल सवारी अशी त्याची जंगल सफर होती आपण इथे थांबतो आहोत आणि पार्ट टूचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून देईन थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू